नमस्कार, पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाइन शिक्षण वर्गामध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। तिसरीतून चौथीत जाताना विषय परिसर अभ्यास, इयत्ता तिसरी। अध्ययन निष्पत्ती, परिसरातील झाडे, प्राणी, वडीलधारी, दिव्यांग आणि विविध कुटुंबाच्या रचनेसंबंधित संवेदन दाखवतात। परिसराची काळजी कशी घ्यावी हे शिकलो आपण सर्वजण। या परिसराचाच एक भाग आहोत। आज आपण या पाठात आपल्या परिसरातील घटक कोणकोणते आहेत याचा अभ्यास करणार आहोत। मुलांना आपल्या भोवती असणाऱ्या वस्तूंचे दोन गट पडतात, एक म्हणजे सजीव वस्तू आणि दुसरा म्हणजे निर्जीव वस्तू। मग सांगा बरं, सजीवांचे पण दोन गट पडतात, कोणते बरं आहेत ते दोन गट? प्राणी आणि वनस्पती हे सजीवांचे दोन गट आहेत। एकदम बरोबर, छान। मुलांनो, आपण जसे कुटुंबात एकत्र राहतो, समूहात राहतो, त्याचप्रमाणे परिसरातील प्राणी देखील समूहाने एकत्र आनंदात राहत असल्याचे आपण पाहतो। आपण सर्व सजीव जगण्यासाठी लागणारे सर्व वस्तू परिसरातूनच मिळवतो, म्हणूनच परिसरातील सगळ्यांचे जीवन आनंदी व सुरळीत चालले पाहिजे, सगळ्यांना सुरक्षित वाटले पाहिजे, कारण परिसरातील सर्व घटक हे एकमेकांवर अवलंबून असतात। मुलांना सांगा बरं, या चित्रात तुम्हाला काय दिसतंय? वेगवेगळ्या झाडांची पाने दिसत आहेत। बरोबर मुलांना, जसे प्रत्येक झाडांची पाने, फुले, रंग वेगवेगळे असतात, तसंच माणसांचं देखील आहे। मुलांना या चित्रामध्ये आपल्याला काही मोठी माणसे, काही छोटी माणसे, काही वयस्कर माणसे दिसत आहेत, बरोबर की नाही? म्हणजेच ज्याप्रमाणे झाडांची पाने, फुले यांचे आकार, रंग वेगवेगळे असतात, तसेच माणसांचे देखील प्रत्येकाचं वेगळं विशेष असतं, प्रत्येकाचा चेहरा वेगळा असतो। आता इथेच पहा ना, खाली आपल्या बोटांचे ठसे दिलेले आहेत, प्रत्येकाचे ठसे हे वेगवेगळे असतात आणि प्रत्येक आपल्या बोटांचे ठसे तर जगात दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीचे असू शकत नाही आणि म्हणूनच आपण कोणालाही कमी लेखू नये। सांगा बरं, तुम्हाला या चित्रात काय दिसत आहे? मला या चित्रात मोठं झाड दिसत आहे। मला या चित्रामध्ये झाडाला गुंडाळलेल्या छोट्या छोट्या नाजूक वेली दिसत आहेत। एकदम बरोबर निरीक्षण केलं मुलांना, निसर्ग आपल्याला खूप काही शिकवत असतो। आता हेच पहा की नाही, या चित्रामध्ये ह्या मोठ्या झाडाला काही वेली गुंडाळलेल्या दिसत आहेत, म्हणजेच काय तर मोठी झाडे नाजूक वेलींना आधार देतात, तसेच आपण सुद्धा एकमेकांना आधार दिला पाहिजे। मुलांना आता सांगा बरं, इथे तुम्हाला काय दिसत आहे? मला इथे वारूळ दिसत आहे। एवढ्या छोट्याशा मुंग्यांनी किती मोठं वारूळ तयार केलं आहे? छोटीशी मुंगी किती मोठं वारूळ तयार करू शकते? कशामुळं? तर तिच्या अंगी असलेल्या जिद्द, शिस्त आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडे असलेल्या एकी ह्या गुणांमुळे। आणि म्हणूनच निसर्गातील या छोट्याशा मुंगीकडून देखील आपण खूप काही शिकू शकतो। मुलांना या चित्रामध्ये मधमाशांचं पोळं दिसत आहे। तुम्हाला सर्वांना आवडतो ना गोड गोड मध? पण तुम्ही कधी विचार केला का, या छोट्याशा मधमाशांना हा मध एकत्र जमवण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागले असतील? या सर्वजणी एकत्र समूहाने काम करतात, एकत्र राहतात, म्हणून हे शक्य आहे। मुलांना आपण देखील अशीच चिकाटी ठेवणे गरजेचे आहे। मधमाशांप्रमाणे आपले ध्येय स्पष्ट असेल तर खडतर रस्ताही सोपा होऊन जातो। आपल्या सर्वांचा अभिमान जागृत करणारं हे चित्र आहे, हे स्वातंत्र्य दिनाचं चित्र आहे। सांगा बरं मुलांना, आपण स्वातंत्र्य दिन कधी साजरा करतो? आपण 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करतो। बरोबर, 15 ऑगस्टला आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो। स्वातंत्र्यामुळे आपण स्वतंत्र विचार, स्वतंत्र व्यवसाय करू शकतो। सर्व नागरिकांना आपल्या देशात समान हक्क आहेत, या स्वातंत्र्याचा आपण नियमात राहूनच आनंद घेतला पाहिजे। समजलं ना मुलांना? परिसर, निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो। आता हेच पहा ना, कोरोना या छोट्याशा विषाणूने पूर्ण जगाला हादरवून सोडले आहे। मनुष्याने निसर्गातील गोष्टींचा काळजीपूर्वक वापर केला तर नैसर्गिक आपत्तींना आपण रोखू शकतो। या कोरोनाच्या काळात पशु पक्षी बाहेर मुक्त विहार करत आहेत, पण माणसे मात्र घरात बंदिस्त झाले आहेत। यातूनच आपण खूप काही शिकलं पाहिजे, म्हणूनच आपण सर्वांनी निसर्गाप्रती कृतज्ञता बाळगूया, झाडे लावूया, झाडे जगूया, पर्यावरणाचे रक्षण करूया। धन्यवाद।
स्वाध्याय। पुढील प्रश्नांची उत्तरे सांगा। सजीवांचे गट किती व कोणते? उत्तर, दोन, प्राणी व वनस्पती। झाडांची पाने कशी असतात? झाडांची पाने एकसारखी नसतात। स्वातंत्र्य दिन केव्हा साजरा करतात? 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करतात। सध्या कोणत्या आजाराने शरीरबंद आहेत? कोरोना, कोविड-19। चुकी बरोबर सांगा। परिसराची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे। उत्तर, बरोबर। सर्वांच्या बोटाचे ठसे एकसारखे असतात? उत्तर, चूक। झाडांची पाने एकसारखी नसतात? उत्तर, बरोबर। सर्व प्रश्नांची उत्तरे वहीत लिहून काढा व पाठाचे वाचन करा। धन्यवाद। घरी राहा, ऑनलाईन अभ्यास करा।